गोदातटीचे कैलास लेणे या नरहर कुरुंदकरांच्या स्मृती ग्रंथाचं विमोचन करण्याची संधी मला देऊन या ग्रंथाचे यांनी माझा फार मोठा गौरव केला आहे हे मी केवळ उपचार म्हणून म्हणत नाही. मगाशी सौभाग्यवती जोशींनी बोलता बोलता पुरुषोत्तम योग असा उल्लेख करून माझा गौरव केला त्यावेळेला जितकं मला संकोचता येणं शक्य होतं तितकं मी संकोचलो होतो. पण परमेश्वराने माझ्या शरीराची रचना तशी काही केलेली आहे की मनात किती आणलं तरी जास्तीत जास्त किती संकोचणार असं होत. मी खरोखरच सांगतो कारण आजच्या प्रसंगी या पुस्तकाच्या विमोचनाच्या निमित्ताने मला जे बोलावं लागणार आहे ती किती प्रचंड मोठी जबाबदारी आहे याची जाणीव या पुस्तकाचं प्रत्येक पान वाचताना मी करत होतो. गेल्या महिन्यात जर कोणी माझ्याकडे पाहिलं असतं तर मी बहुधा कुठल्या तरी BA का MAच्या परीक्षेला बसतोय असंच लोकांना वाटलं असतं इतक्या मी काळजीमध्ये होतो. एक तर कुरुंदकरांच्या कर्तृत्वाविषयी बोलायला उत्तम व्यासंग आणि चिंतनाने प्राप्त झालेला अधिकार हवा तो माझ्यामध्ये नाही हे मला ठाऊक आहे. तो नाही हे पुष्कळांना ठाऊक नसतं त्यापेक्षा मी बरा असं मला वाटतं. माझी भूमिका कधीही संशोधक किंवा समीक्षकाची नाही आहे एक साध्या आस्वादकाची भूमिका आहे. आपलं मन अधिक निर्मळ झालं नवा विचार हाताशी लागला एवढं वाटलं की ग्रंथ वाचल्याचं समाधान मला लाभतं आणि असं लेखन करणाऱ्या साहित्यिकाविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो. कुरुंदकरांनी त्यांच्या लेखनातून भाषणातून भेटीगाठीतून माझ्या जीवनातले क्षण कृतार्थ केलेले आहेत धन्य केलेले आहेत असं मला वाटतं आणि त्याबद्दलची कृतज्ञतेची भावना हाच माझ्या आजच्या प्रसंगी इथे येऊन बोलण्याचा अधिकार आहे. यापेक्षा दुसरा कुठलाही अधिकार मला नाही. कुरुंदकरांच्या सारख्या असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभा असलेली माणसं समाजाला जे काही देऊन जातात त्या ऋणाची फेड करणं अशक्य असतं पण त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे मात्र आपलं कर्तव्य असतं. या प्रस्तावनेमध्ये जोशींनी शब्द फार सुंदर वापरला आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही हे धर्मकीर्तन पुरं केलं फार सूर्यकीर्तन नाही आहे आणि मला असं वाटतं की मानवी जीवनामध्ये सगळ्यात चांगला कुठला जर धर्म असेल तर तो स्नेहधर्म आहे. अर्जुनाने कृष्णाकडे ज्या दृष्टीने पाहिलं त्याच्यामध्ये त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव याच्यामधलं मला सखा त्वमेव हा सगळ्यात ते विशेषण आवडतं की परमेश्वराशी सुद्धा सख्य भावनेने पाहणं. इथे ह्या महाविद्वानाकडे म्हणजे ज्याच्या विद्वत्तेबद्दल बोलायला शब्द पुरे पडतील अशा विद्वान मित्राकडे स्नेहभावनेने पाहावं त्याचा स्नेह लाभावा हे भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी त्याबद्दलची कृतज्ञता हा ग्रंथ तयार करून व्यक्त केलेली आहे असं मला वाटतं. कुरुंदकरांचा स्मृती ग्रंथ असा शब्द प्रयोग करताना मनाला बरं वाटत नाही. आत्ता त्यांचं तैलचित्र ज्या चित्रकारांनी काढलं त्याचं तर मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ते देण्याची कल्पना प्रतिभा निकेतनच्या ज्यांना सुचली त्यांचंही अभिनंदन करतो. आम्ही 100 शब्दात सांगू शकणार नाही असं ज्यांना त्यांनी पाहिलंही नाही अशा कुरुंदकरांचं चित्र या चित्रकारांनी पाहिलं म्हणजे कुरुंदकरांच्याकडे पाहायला जी अंतर्दृष्टी लागते ती त्यांना मिळालेली आहे. हे चित्र पाहताना मला क्षणभर असं वाटलं की कुरुंदकरांच्यामधला आत्मविश्वास त्यांची मिजास त्यांच्यामधला रास्त गर्व हे सगळे त्या मुलांनी कसे काय त्या चित्रात आणले हे मला तरी विशेष कौतुक वाटतं कारण चित्रकलेने मायाशी कधीही सख्य केलं नाही. त्यामुळे मला कोणी इतकं चांगलं चित्र पाहिल्यानंतर खरोखर इथल्या माझ्या भाषण करायची सुद्धा आवश्यकता नाही इतकं सुंदर चित्र तुम्हाला सांगून जाईल. 1982 फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी कुरुंदकरांचं अकस्मात निधन झालं. एखाद्या मारेकरांनी हल्ला करावा तसा मृत्यूने त्याच्यावरती घाला केला. इंग्रजीमध्ये ही डाईड इन हार्नेस अशा प्रकारचा एक शब्द प्रयोग आहे म्हणजे आपलं कर्तव्य बजावायला जात असताना मृत्यू येणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. अध्ययन आणि अध्यापन किंबहुना उत्तम अध्यापनासाठी सतत अध्ययन हे कुरुंदकरांच्या जीवनाचं प्रयोजन होतं. त्या अध्यापनामध्ये वर्गाच्या 4 भिंतीत चालणाऱ्या अध्यापनाबरोबरच उघड्या मैदानात व्यासपीठावरून चालणारं लोकशिक्षण सुद्धा होतं. किंबहुना लोकशिक्षणाला त्यांच्या आयुष्यात अग्रक्रम होता असं लोकशिक्षण करायला चालले असताना व्यासपीठाजवळच मृत्यूने त्यांना गाठलं. एखाद्या रणवीराला रणभूमीवरती मृत्यूने गाठणं आणि ज्ञानाच्या क्षेत्रातल्या या बहादराला अध्यापनाचं कर्तव्य बजावायला जात असताना व्यासपीठाजवळ मरण येणं ह्या घटना मला तरी सारख्याच वाटतात. त्या घटनेला आता 1.5-2 वर्ष होऊन गेली तरी आपल्यात कुरुंदकर नाहीत हे अजूनही मनाला पटत नाही
अजूनही मला आजच्या समारंभाला बसले असताना असं वाटलं की एकदम पिशवी हातामध्ये घेऊन एक एक नमवी पहा भूमी हा चालताना असं आयटीमध्ये ते रंगमंचावर चढतील की काय असं वाटलं, इतके ते आपल्यामध्ये असल्याची भावना अजूनही आहे। माझ्यासारखे जी त्यांच्याशी भेट ही पुण्याला वगैरे आले असताना व्हायची आणि मला जर असं वाटतं तर त्यांचा सहवास ज्यांना खूप वर्ष लाभला त्यांच्या चाहत्यांना काय वाटत असेल। या महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना म्हणून स्वतःच्या बुद्धीचा थोडासा वापर करून जगावं, मला काय त्याचं या भावनेने न जगता समाजात ज्या सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय अशा निर्णया उलाढाली होतात त्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करावा। अभ्यासू माणसं तो कसा लावतात ते पाहावं, त्यांचे विचार ऐकावे, ग्रंथ वाचावे। थोडक्यात म्हणजे मुकी बिचारी कुणी हका अशी मेंढरं न बनता बुद्धीचं नेणं लाभलेला माणूस म्हणून जगावं असं वाटणारे जे काही लोक आहेत त्यांना कुरुंदकरांनी स्वतःचं व्यसन लावलेलं होतं। कुरुंदकरांचं लिखाण एकदा वाचलं किंवा भाषण एकदा ऐकलं की त्याचं व्यसनच जडत असे। नरहर कुरुंदकर हे नाव कुठेही छापून आलेलं दिसल्याबरोबर त्या नावाखाली आलेला मजकूर वाचल्याशिवाय राहतच नव्हतं। सार्वजनिक हिताचा किंवा चर्चेचा म्हणा कुठलाही प्रश्न निघाला की त्याच्याविषयी नरहर कुरुंदकर काय म्हणतात हे जाणून घेण्याची इच्छा असलेला एक फार मोठा वाचक वर्ग आणि श्रोतृवर्ग कुरुंदकरांनी निर्माण केला होता। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात। कुरुंदकरांच्या अभ्यासाचे आणि निरूपणाचे विषय पाहिले की एका मर्यादित अर्थाने का होईना पण मला या उक्तीची आठवण होते। असंख्य विषयांना त्यांनी स्पर्श केला, नुसता स्पर्श केला एवढंच नव्हे तर मुळालाच हात घातला। अनेक विषयात रस घेणं ही केवळ त्यांची पल्लवग्राही बुद्धिमत्तेची चतुराई नव्हती, सतत व्यासंग चिंतन जाणकारांची चर्चा लेखन निरूपण अशा विचारचक्रामध्ये स्वतःची मती स्थिर ठेवून भ्रमण चालू ठेवण्याची ही एक तपश्चर्या होती। कुरुंदकरांच्या लेखनाचे सर्वच विषय मला समजणारे होते असं म्हणणं म्हणजे स्वतःचा अडाणीपणा जाहीर करण्यासारखं आहे। पण ब्रह्मसूत्रापासून ते निजाम आणि मराठे संबंधापर्यंत त्यांच्या अभ्यासाच्या विषयांचा नुसता पल्ला पाहिला तरी आपण थक्क होऊन जातो। ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते असा प्रश्न पडतो। त्याबरोबरच आणि त्याहूनही महत्त्वाचा असा प्रश्न पडतो की ज्ञानार्जनासाठी आणि ज्ञानप्रसारासाठी शेवटी रक्त ओकेपर्यंत कष्टाचे इतके पहाड फोडण्यामागे प्रेरणा काय असावी। स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानाच्या क्षेत्रातला एक एक विषय घेऊन सर्व संघ परित्याग करून त्या अभ्यासात स्वतःला झोकून दिलेली माणसं आसपास दिसत होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कालचे त्यागी आजचे सत्ताभोगी झालेले दिसायला लागले। सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्तेची खुर्ची हे एकमेव ध्येय व्हावं अशी सभोवताली परिस्थिती दिसत असताना आपल्या व्यासंगाचा फायदा विद्वान आणि अविद्वान या दोन्ही प्रकारच्या लोकांना व्हावा यासाठी झटणारे कुरुंदकर हे अपवादासारखे वाटतात। त्यांच्याशी परिचय असणाऱ्या सर्वांना माहिती आहे की आर्थिक सुबत्तेचा त्यांना कधीही मोह नव्हता। ही वृत्ती मला वाटतं त्यांना त्यांच्या तीर्थरूपांकडून मिळालेला वारसा असावा। स्वार्थासाठी कुरुंदकरांनी कधीही निस्पृहता सोडली नाही, अप्रिय होण्याची भीती बाळगली नाही, त्याबरोबरच आपल्या निस्पृहतेचं प्रदर्शन मांडाला किंवा परखडपणाच्या नावाखाली आकस्त्राळेपणा किंवा चक्रपणा असाही त्यांनी कधी केला नाही। काही अनुभवानंतर किंवा विचारमंथनानंतर जुनी मतं बदलली तरी बदललेली मतं मानताना त्यांनी कच खाल्ली नाही। राजकारणातल्या माणसात त्यांची उठबस होती, सतत डावपेच टाकत जगणारी ही सत्ता पिपासू माणसं कशी जगतात हे ते प्रत्यक्ष पाहत होते। त्यांच्या स्वार्थाआड येणारा विचार प्रकट केला की ते एखाद्याचा काटा कसा काढतात हेही त्यांना ठाऊक होतं। असं असून सुद्धा मला जे पूर्ण विचारांची इष्ट वाटतं ते बोलल्याशिवाय मी राहणार नाही अशा वृत्तीने ते बोलत आणि अशा वृत्तीने ते लिहित असत। ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तत्वाशी तडजोड होऊ शकत नसते त्यामुळे सोयीस्कर रीतीने हातचं राखून बोलता किंवा लिहिता येत नाही। स्पष्ट मतं मांडल्याबद्दल कुरुंदकरांच्यावरती बऱ्याच वेळेला उद्धटपणाचा आरोप सुद्धा होत असे। तो मान्य करूनही ते स्वतःची पटलेली मतं व्यक्त करीत राहिले, सतत बोलत राहिले, सतत लिहित राहिले। आत्ता त्यांनी सांगितलं की हजारो पानं त्यांची लिहिलेली प्रसिद्ध आहेत, अप्रसिद्ध जवळजवळ तितकाच मजकूर असेल असं मला वाटतं। आणि त्यांच्या व्याख्यानांचे जर सगळे अहवाल घेतलेले असतील तर ती काही हजार पानं होतील एवढं त्यांनी केलं। सामान्य माणसापासून ते सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या राजकीय नेत्यांपर्यंत सर्वाशी कुरुंदकर तितक्या सहज त्यांनी वागत आले। मला आठवत आहे की हा तरुण मनुष्य मी पहिल्यांदा औरंगाबादच्या साहित्य संमेलनामध्ये पाहिला, तर अगदी साध्या वेशामध्ये वावरणारा हातात पिशवी घेऊन, मग ते काकासाहेब गाडगिळांशी बोलणं असो, दत्तावन पोदारांशी असो, एखाद्या फडतूस पु ल देशपांडेशी असो की आणखी कोणाशी असो, हा मनुष्य आपल्या सहज तितक्याच थाटामध्ये वावरत होता सगळीकडे। आणि असं वाटत होतं की औरंगाबाद साहित्य संमेलनाचा यजमान कोण जर असेल तर हा आहे, इतक्या आयटीत आणि इतक्या सहजपणाने ते वावरत होते। तो सहजपणा पाहण्यासारखा होता। हा सहजपणा एकदा सहज येत नसतो, हा सहजपणा यायला
माणसाला प्रचंड आत्मविश्वास अभ्यासाने सिद्ध झालेला असावा लागतो, तरच सहजपणा येत असतो. ज्या वेळेला आपल्याला सायकलवर बसता येत नाही त्यावर दात ओठ खाऊन आपण घट्ट असं धरून बसलेलो असतो, सहजपणा आलेला नसतो आणि जिथे जाऊ नये तिथेच बरोबर आपली सायकल जात असते. पण एकदा अभ्यासाने सहजपणा आल्यावरती मग हात वर कर, इकडे कर, तिकडे कर, आपल्याकडे कोणी बघतंय की नाही अशाकडे बघ वगैरे असले धंदे करत सगळं जायला लागतो. विद्वत्तेच्या पोटी कुरुंदकरांच्या मध्ये आलेली ही सहजता अत्यंत विलोभनीय होती, फार सुंदर होती. म्हणजे ते बोलत असतील एखाद्या ब्रह्मसूत्रावरती, परंतु तंबाखूचा भाव हल्ली काय या विषयावर बोलतायत असं वाटावं इतक्या सहजतेने ते तंबाखू चोळत चोळतच बोलत असत असे मी त्यांचे संवाद ऐकलेत. त्यांच्या आणि इरावतीबाई कर्व्यांचा संवाद ऐकणं हा आनंद होता. म्हणजे इरावतीबाई कर्व्यांना बाई तुमचं चूक आहे असं ते स्वच्छ आवाजात आपल्या उंच स्वरामध्ये असं तिथे सांगत असत आणि तिथे इरावतीबाई कर्वे शांतपणाने पण कुरुंदकर काय चूक ते नीट तरी सांगा असं अत्यंत गळावा येऊन इंग्रजी चौथीतली तिसरीतली मुलगी असावी अशा रीतीने बोलत. हे भाग्य उगाच लाभलेलं नाही आहे. कुरुंदकरांना खुश करून इरावतीबाई कर्व्यांना काही व्हाईस चान्सलरशिप मिळवायची नव्हती, परंतु ह्याच्या विद्वत्तेपुढे नमलेलं पण आपल्या विद्वत्तेपुढे कोणी नमलाय म्हणून आपण आयटी न गाव असंही नाही, सहजपणाने चाललेलं. मला वाटतं की ही जी निर्भयता येते एकाच कारणाने की मानवी जीवनातल्या व्यवहाराकडे सुद्धा शास्त्रज्ञाच्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून ज्याला वैयक्तिक स्वार्थाचा विचार दूर सारून पाहता येतं त्यालाच ही निर्भयता येते. जरासा जरी स्वार्थाचा विचार कुठेतरी आलेला असेल तर ती निर्भयता राहत नाही. आपलं मत मांडताना या मंत्र्याच्या हातामध्ये आपल्याला व्हाईस चान्सलर बनवण्याची शक्ती आहे हा विचार आला रे आला की तुमचं मत खड्ड्यातच जाऊन पडलं, तिथे येणंच शक्य नाही. तिथे दे का देऊ नकोस तुझं तुला लखला बसो अशा याने जर बोलला तर ती निर्भयता आल्याशिवाय राहतच नाही. म्हणून असल्या या निर्भय माणसाची त्याच्या लिखाणातून वक्तव्यातून आयुष्यभर चाललेली वाटचाल पाहणं हा देखील एक आनंददायक आणि स्फूर्तीदायक अनुभव आहे. कुरुंदकर हे ज्ञानमार्गी होते, भाबडे भक्तिमार्गी नव्हते आमच्यासारखे. ज्ञानमार्ग हा अत्यंत खडतर मार्ग, पण कोणाला खडतर? ज्याला त्या खडतरपणाचा मजा कळला नाही त्याला खडतर. हिमालयासारखे पर्वत चढणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकाने विचारलं, व्हाय डू यू क्लाइम द माउंटन्स, कशाला बोंबण्याला ते डोंगर चढत बसतात? तर तो म्हणलं, व्हाय डू आय क्लाइम द माउंटन्स, आय क्लाइम देम बिकॉज दे आर देअर. डोंगर आहेत म्हणून चढतो, नसतं तर चढलं नसतं. मग ते कशासाठी आहेत तिथे म्हणायचं असते, तर उभे आहेत आपले निकारी, आम्ही चढलो नाही तर त्यांचं कसं व्हायचं? डोंगर आहेत म्हणून चढायचं. कुरुंदकरांना जर कोणी विचारलं असतं की गुरुजी या इतक्या निरनिराळ्या प्रश्नात डोकं घालायची काय गरज आहे, मला खात्री आहे त्यांनी सांगितलं असतं की आपल्या डोक्याने टक्कर देण्यासाठी तर मानवी जीवनात हे असंख्य प्रश्न असतात, हे प्रश्न आहेत म्हणून मी त्यांच्याशी झुंज घेतो, नसते तर घेतले नसते. मला वाटतं रातंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं जे म्हटलेलं आहे ते याच अर्थाने खरं आहे. हे जे युद्ध त्यांचं निरनिराळ्या विचारांशी प्रश्नाशी चाललं होतं, दुर्दैव असं आहे की माणूस एक निरुत्तर झाला तरी चालेल, परंतु निष्प्रश्न होणे, निष्प्रश्न झालेला माणूस हे मृताचं किंवा दगडधोंड्याचं आयुष्य. दगडधोंड्याला प्रश्न नसतात, असं जगणारे पुष्कळ लोक असतात की त्यांना प्रश्नच नसतात किंवा सगळे सुटले आहेत असंही त्यांना वाटत होतं. आमच्याकडे बरेचसे संपादक आहेत, त्यांची संपादकीय वाचली असं वाटतं की अरे याच्याकडे सगळ्या गोष्टीला उपाय आहे, तर याला नेमा एकदा कुठेतरी नेऊन मी देशाचं भलं करीन. नाना प्रश्नांची आयुष्यात चाललेली झुंज ही ज्या वेळेला व्यक्तिगत स्वार्थाकडून सामाजिक स्वार्थासाठी घेतली जाते त्यावेळीच माणसाचं खरं पुरुषार्थी जीवन सुरू होतं. तसे व्यक्तिगत प्रश्न असतातच, आज रॉकेल महाग झालं, अमकं झालं, मुलीचं लग्न अजून ठरत नाही आहे, हुंडा आहे, हे व्यक्तिगत प्रश्नाची झुंज झाली, याच्यातून काहीच सिद्ध होत नाही. परंतु ज्यावेळी ते सामाजिक प्रश्न होतात, हुंडा हा केवळ माझ्या मुलीचा प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे म्हणून एखादा बंडाचा झेंडा घेऊन मनुष्य उभा राहतो, त्यावेळेला त्याच्या जीवनाला काही सार्थकता येते, तो एका प्रश्नाशी झुंज घेतो असं दिसतं. या झुंजीमध्ये रमलेला माणूस पाहायला मिळणं, त्याच्याशी बोलायला मिळणं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळणं हे आपलं खरं भाग्य असतं. कुरुंदकर आपल्या ज्ञानसाधनेमध्ये केवळ स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठी राहिलेले नव्हते तर आपलं ज्ञानभांडार लोकांपुढे उघडं करून त्यांनाही शहाणं करावं ही चिंता बाळगत होते. ज्ञानेश्वरीतली एक ओवी मला आठवते, ज्ञानेश्वर म्हणतात की जया भक्तीची येतुली प्राप्ती की जे कैवल्यातेही परवते सर म्हणती, जयांच्या लीळा माझी नीती जी आली जसे. भक्तीची जेवढी मस्ती की प्रत्यक्ष पांडुरंग जरी आला तरी जरा थांबा असं ते म्हणतील, मी माझ्या भक्तीच्या आनंदात आहे. कुरुंदकरांच्या सारख्यांचं जीवन पाहिलं की असं वाटतं की ज्यांना ज्ञानाचीच अशी प्राप्ती होती ज्ञानसाधनेची की त्याच्यातून त्यांना काहीतरी मान मान्यता लाभ किंवा हे साधायची इच्छा स्पर्श करत नसे. ब्रह्मसूत्रातलं एक कोडं उलगडलं या आनंदात त्यांचा जो गेलेला दिवस आहे तो तुम्हाला हेड ऑफ द डिपार्टमेंट नेमलं या आनंदाशी तुलना करताना क्षुद्र आहेत ते हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे. ते त्या मस्तीमध्ये त्या धुंदीमध्ये असायचे आणि अभ्यासकांनी पाळायची ही जी पथ्य होती
ही ते किती जपत होते आणि ती त्यांची उपासना किती दृढपणाने चालली होती याचं तुम्हाला जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल की त्यांच्या हा ज्ञानाची उपासना हा एखाद्याच्या जीवितांचा सगळ्यात अग्रक्रम दिलेला हेतू असावा याचा पुरावा पाहायला पाहिजे असेल तर या स्मृतिग्रंथामध्ये नरहर कुरुंदकरांनी डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांना लिहिलेलं एक दीर्घ पत्र आहे, आपण जरूर वाचा. त्यातून असं दिसून येईल हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला लिहिलेलं पत्र आहे, पण त्या पत्राच्या ओळी ओळीतून नरहर कुरुंदकर नावाच्या एका ज्ञानोपासकाचं विलक्षण आकर्षक आणि तेजकपुंज व्यक्तिमत्व प्रकट झालेलं आहे. ते प्रगट व्हावं म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र नाही आहे, हे आपोआप प्रगट झालेलं आहे म्हणून ते अधिक सुंदर आहे. आमच्या गाण्यामध्ये दोन षड्ज जमले तंबोऱ्याचे की गंधार आपोआप निघतो, तो आपोआप निघणारा जो स्वयंभू गंधार आहे याची सर लावलेल्या गंधाराला येत नाही, कारण तुम्ही लावून अगदी जवळजवळ बरोबर लावाल, पण स्वयंभू गंधार हा निसर्गच प्रगट करत असतो. तसा या पत्रामध्ये ज्ञानोपासकाचं व्यक्तिमत्व प्रगटलेलं आहे. काय सुंदर आहे आणि काय प्रत्येकाची दर्शन आहे, बरं कुठे लेचेपेचेपणा नाहीये. या पत्रात सुरेंद्र बारलिंग यांची यथास्थित हजेरी घेतलेली आहे यांनी, कशाबद्दल तर एक लेख देतो तो न दिल्याबद्दल, दिलेला शब्द लेखनाच्या बाबतीत न पाळल्याबद्दल त्यांनी कानउघाडणी केली आहे. त्याच पत्रामध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या हिशेबासंबंधीचं टिप्पण आहे. नव्या कवींच्या कविता संग्रहाची छपाईबद्दल ते छापले पाहिजेत यासाठीची धडपड आहे. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरल्या भाष्याचा अभ्यास चालू असल्याचा उल्लेख आहे. मेगास्थनीस ज्या चंद्रगुप्ताच्या दरबारात होता तो चंद्रगुप्त कोण, या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी चाललेलं संशोधन आहे. तुम्ही बघा किती तरातरा एका पत्रात आलेले. बरे खाजगी पत्र असल्यामुळे आपलं ज्ञान जगात जाहीर करावं म्हणून लिहिलेलं काही वर्तमानपत्राचा लेख नाही आहे, खाजगी पत्रात हे लिहिलेलं आहे. आणि शेवटी भरताच्या नाट्यशास्त्राच्या रसकल्पनेचा विचार सविस्तरपणाने मला आता जनतेसमोर मांडायचा आहे असा संकल्प त्याच्यामध्ये, हे एका पत्रात आहे. तुम्ही कल्पना करा की तुम्ही लिहिलेली पत्र आठवा आणि चिरंजीव बाब्या खुशाल आहे याच्या पलीकडे काय लावं याचा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. आम्ही येथे सुखरूप येऊन पोहोचलो, कोण तुमच्या रूपाकडे बघायला आलं होतं, सुखरूप आहे का दुःखरूप आहे, पण याच्या पलीकडे आपल्याला लिहायला काही नसतंच का, आम्ही निष्प्रश्न आहोत लोक, आमच्यापुढे प्रश्नच नाही आहे, सगळं काही गॉड सॉरी हेवन अँड एव्हरीथिंग इज ऑल राईट विथ द वर्ल्ड अशा प्रकारची अवस्था आहे आमची. हा किती प्रश्न पडलेला माणूस आहे पहा, आणि त्याची उत्तरं शोधण्यामध्ये याचं हे चाललेलं आहे. मी खरोखर सांगतो की या संग्रहातलं बाकी तुम्ही वाचाच, फार अप्रतिम लेख आहे त्याबद्दल प्रश्नच नाही, पण एवढं एक पत्र जर बारकाईने वाचलं तर कुरुंदकर नावाच्या व्यक्तीला संपूर्णपणाने कडकडून भेटल्याचा आनंद तुम्हाला होईल. आपलं जीवन धन्य झालं असं वाटेल की एका मोठ्या माणसाचं आपल्या इतकं आतून दर्शन अभावितपणे घडलंय म्हणून ते अधिक सुंदर आहे. नाना प्रकारचे विषय समजून घेण्याची त्यांची तळमळ, त्यासाठी चालवलेले त्यांचे परिश्रम हे सगळं पाहिलं की मला इतिहासाचार्य राजवाडे डॉक्टर केतकर यांच्यासारख्या दिग्गजांची आठवण येते. त्यांच्या अभ्यासाच्या अनेक विषयांपैकी बऱ्याचशा विषयातलं मला ओ की ठो काही ठाऊक नाही आहे, पण काही विषय माझ्या आवडीचे आहेत त्याच्यातले. मला ब्रह्मसूत्राबद्दल काही कळत नसलं आणि भरताच्या रससिद्धांताबद्दल जरी काही कळत नसलं तरी संगीत हा माझा आवडीचा विषय आहे, मी आयुष्यभर त्याच्या मागे लागलेलं आहे आणि मला त्यामुळे ते खुशकर चांगलं कळतं असा सार्थ आत्मविश्वास आहे. उगा त्याच्यामुळे कसं वगैरे मी संगीताच्या बाबतीत ऐकायला तयार नाही, लोकांना ताकद नसेल इतक्या रात्री मी त्याच्यासाठी जागवलेल्या आहेत, इतक्या अपमान सहन केलेले आहेत आमंत्रण नसताना गेल्यामुळे संगीताच्या तिथे, त्यामुळे भलतीच किंमत दिलेली आहे उगेच नाही. तर पण कुरुंदकरांचा मी संगीतावरचा लेख पहिल्यांदा ज्यावेळी वाचला मी इतका थक्क झालो, मी अजिबात तुम्हाला सांगतो अतिशयोक्ती करत नाही, विनोदी लेखक अतिशयोक्ती करतो नेहमी म्हणतात पण सत्याच्या बाबतीमध्ये कधीही तो करत नाही, अतिशयोक्ती चुकीची गोष्ट दाखवून ते सत्य कसं आहे हे सांगत असतो. पण कुरुंदकरांचा तो संगीतातला लेख वाचल्यानंतर मला लक्षात आलं की आजपर्यंत मराठीमध्ये भारतीय संगीताचं अशा प्रकारचं विश्लेषण करणारा दुसरा लेख कोणीही प्रसिद्ध केलेला नाही आहे. विष्णू दिगंबर पलुसकरांनी केलेला नाही आहे, भागखंडांनी केलेला नाही, कोणीही केलेला, कारण मी त्यांचंही वाचलेले आहेत आणि पश्चाताप पावलो आहे, परंतु कुरुंदकरांचाही वाचलेलं अप्रतिम असा लेख. आणि हा माणसाने किती बारकाईने, आणि दुसरं मला माहिती आहे की हे केवळ शास्त्र वाचून फ्रॉम बुक टू बुक अशी स्कॉलरशिप नाही आहे, कुरुंदकरांना संगीताची पहिल्या दर्जाची जाणीव होती, कारण कुरुंदकरांच्या बरोबर मी मैफिलीमध्ये बसून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे की कितपर्यंत यांना संगीताची जाणकार आहे. आणि गाण्यातल्या लोकांना दुसरा जाणकार हा दाखवणारा आहे का खरोखर कळणारा आहे हे एका मिनिटात लक्षात येतं, कसं लहानच्या गोष्टीने लक्षात येत असतं.
मोठं काही दाखवावं लागतं असं नाही की ठेका चाललेला असताना नुसत्या मानेने असं केलं की ह्याला काल आणि सम म्हणजे काय ते कळतं एवढं लक्षात येतं. आणि ती ज्यांना कळत नाही ते तिकीट विदाऊट तिकीट शिरलेल्या प्रवाशासारखे असे तिथे बसलेले असतात, किंवा एखादा खरकटा हात घेऊन वावरावं तसे त्याच्या मैफिलीमध्ये वावरत असतात, स्वतःला वाचवत आणि दुसऱ्यांना वाचवत. गुंजकरांना बारीक सारीक जाण होती. अण्णासाहेब गुंजकरांच्याच तिथे मी त्यांच्या बरोबर ऐकलेलं मला आठवत आहे. अप्रतिम बारीक जाण असलेला मनुष्य होता. ती जाण घेऊन लिहिणं हे विशेष महत्वाचं. आणि ह्या ग्रंथामधलं दुसरं मोलाचं लिखाण म्हणजे ह्या कुरुंदकरांच्या संगीतावरच्या अधिकाराबद्दल आणि लेखाबद्दल डॉक्टर शरदचंद्र गोखले यांनी जो परामर्श घेतलेला आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आणि तितकाच सुंदर आहे. डॉक्टर गोखले यांचं नाव तितकं लोकप्रिय नाही आहे कारण ते आपल्या अभ्यासिकेमध्ये रमलेले ग्रस्त आणि त्यांच्या विषयाचं लिखाण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांना रोज आपल्याला गाणं ऐकायला जरी आवडत असलं तरी श्रुतीचा विचार हा गणिताचा विचार असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण कधी पडत नसतो. तबला या विषयावरती आणि संगीताविषयी एकूणच भरताच्या याच्यावर गोखल्यांचा अतिशय सुंदर अभ्यास आहे. गोखले पहिल्यांदा प्रकाशात आले ते म्हणजे विश्रब्द शारदेचा जो कलावंतांचा दुसरा भाग आहे त्याची त्यांनी टिपणं लिहिलेली आहेत, अप्रतिम लिहिलेलं आहे. त्यांच्यासारख्या माणसांनी विलक्षण नम्रतेने, नम्रता हा शरदचंद्र गोखल्यांचा गुण मुळीच नाही आहे, अत्यंत ते उद्धटपणा जो एका चांगल्या विद्वानाच्या मध्ये असावा लागतो तो त्यांच्यात आहे असं असून ते लिहिणारे आहेत. तर त्यांनी हे विवेचन करणं, हे विवेचन हे तर मी या ग्रंथाचं एक दुसरं भूषण आहे असं मानतो. हा कुरुंदकरांच्यावरती लिहायला गोखल्यांच्या तोडीचा विद्वान लेखक मिळवला आणि त्यांची प्रकृती बरी नाही आहे, बरंच वय झालेलं आहे त्यांचं, त्यांच्या डोळ्याला दुखणं असं असताना सुद्धा डपम जोशांनी त्यांच्या मागे लागून तो लेख मिळवला याबद्दल मी संपादक मंडळाचं मनापासून प्रथम अभिनंदन करतो. संपादक म्हणजे हेच आहे की आलेले लेख कसे तरी करून छापणं म्हणजे संपादन नव्हे, ते आलेले घेतात आणि छापतात. जसे पुष्कळ मासिकात येतात असे येतात आणि तसे गिरणीमध्ये जसं पीठ देतो आपण आणि तो पीठ दळतो आणि परत आपल्याला देतो तसं नाही येते. त्यातून निवडून तो चांगला काढून त्याला प्रवृत्त करून लिहायला लावलं. तसं बघायला गेलं तर या ग्रंथातला प्रत्येक लेख लक्षणीय आहे निरनिराळ्या कारणाने असं मला वाटतं. याचं कारण आहे की पुष्कळ वेळेला गौरव ग्रंथामध्ये पुनरुक्ती फार असते, त्याच त्याच गोष्टी परत परत आलेल्या असतात. तशा अर्थाचा यांनी गौरव ग्रंथ केला नाही. मला यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की या लेखामध्ये त्यांनी आठवणींचे जे लेख असतात ते टाळले. ह्या आठवणी हा एक भयंकर ताप असतो मोठ्या लोकांच्या आठवणी, त्याला काही अर्थच नसतो. मी लोकमान्य टिळकांना भेटायला गेलो त्यावेळी ते आत कामात होते, संपले आठवण. अरे असले स्मृतिग्रंथ मी सुद्धा पाहिलेले, त्याला काही अर्थ नसतो. त्याच्यामध्ये त्या माणसापेक्षा आपण कसे आलो. मागे एकदा मी रेडिओमध्ये असताना महात्मा गांधींच्या सहवासात आलेल्या माणसांचे एक रेडिओची टॉकची सिरीज केली होती. तर माझा चेहरा जरासा गंभीर होता विशेष, तर मला म्हणाले काय तुम्हाला आवडलेलं दिसत नाही. म्हटलं आवडलं नाही असं नाही, म्हटलं आमचं पत्रलेखनात काहीतरी चूक आहे. बरं का, ही तुम्हाला सगळ्यांची व्याख्यानं ऐकल्या, तुम्ही गांधीजींच्याबद्दल बोलत नसून गांधीजी तुमच्याबद्दल बोलत आहेत असं वाटायला लागलं म्हटलं मला. आणि प्रत्येक गोष्ट तर तुम्ही त्या बापूजींना सांगत होता आणि ते करत होते, तर त्या सेवाग्राममध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाचा इसम करत काय होता, लोकांचा फक्त ऐकत बसला होता. मी अगदी यांचं अभिनंदन करतो की असल्या आठवणी या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. स्नेहाने लिहिलेल्या लेखामध्ये सुद्धा संदर्भ सोडून अशा प्रकारची कुठली प्रसंग किंवा आठवण आलेला नाही. त्या दृष्टीने जोशींचा लेख काय, भालेरावांचा लेख काय, किंवा आमच्या साधल्यांचा लेख काय, अतिशय नमुनेदार आणि सुंदर कोणाबद्दल लिहायचं याची जाणीव ठेवून लिहिलेले लेख आहेत, हे याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं मला चांगलं वाटलं म्हणजे या पुस्तकाचं नाव गोदातटीचे कैलास लेणे, हे ज्याला कोणाला सुचलं नाव खरोखरच फार सुंदर नाव सुचलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये गोदातटीचे कुरुंदकर होते, नांदेडच्या तिथे त्यांचा जास्त काळ गेला वगैरे हा सगळा भाग जरी असला तरी कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये कैलास लेण्याचं काहीतरी एक अंश होता याच्यात काही शंकाच नाही. कैलासाची कल्पनाच, कैलास लेण्याची ती शंकराची कल्पनाच फार सुंदर आहे. नुसतीच भव्यता नाही आहे, त्या भव्यतेला सौंदर्याची जोड आहे. कुरुंदकरांची लेखन शैली जी आहे ही गहन विषयावरती लिहिताना सुद्धा सौंदर्याला स्पर्श करून जाते भाषेच्या. कुरुंदकरांचा उल्लेख माट्यांसारखा शैलीकार वगैरे असा कोणी करेल की नाही मला माहिती नाही आहे, परंतु मला जर विचाराल तर सांगायची गोष्ट सुलभ रीतीने आणि सुंदर करून पुन्हा पुढ्या वाक्यात काय म्हणतोय ही ओढ ठेवून लिहिता येणं म्हणजेच शैली असणं. काही लेखकांचं असं असतं तुम्ही पाहिलं असेल की दोन ओळी पहिल्या वाटल्यानंतर तिसऱ्या ओळीकडून आपण सक्तीने म्हणून जातो, आणि काही भूतासारखे मानगुटीवर बसतात, दोन ओळी वाटल्यानंतर शेवटपर्यंत ते आपल्याला नेत असतात, ते शैलीकार असतात त्याच्यातले.
कुरुंदकरांची चार ओळी वाचल्याबरोबर त्या लेखाच्या शेवटपर्यंत आपण गेलंच पाहिजे अशी आपल्या काही नैतिक जबाबदारी असं आपल्याला वाटायला लागतं. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये लिखाण असल्यामुळे त्याला त्यांनी विषय घेतले ते उंची त्यांची हिमालया एवढी उंची होती विषयाची, परंतु त्याला स्पर्श त्यांनी केल्याबरोबर तो विषय किती सुंदरपणाने मांडलेला, बरं खोटा लढवायपणा त्याच्यामध्ये नाही, बरं का मुलांना वगैरे तर सोपेपणा नाही, ते गांभीर्य टिकून असं त्यांनी लिहिलेलं आहे. ही मला शैलीचं त्यांचं विशेष कौतुक वाटतं. त्याचं कारणच आहे की पहिल्यापासून मोठ्या विषयांशी पैजोड घेण्याची सवयच आहे. अवघ्या विषयीमध्ये असताना या तरुण माणसांनी महाभारताशीच मुकाबला घेतला होता आणि 8 वाक्यानं त्याच्याचवरती दिली होती. ज्या वयामध्ये महाभारत नावाचा ग्रंथ आहे याचा पत्ता सुद्धा नवीन तरुण पिढीपैकी पुष्कळाला लागलेला नसतो, तिथे हा मनुष्य उभा राहतो आणि 7-7 दिवस त्या विषयावर बोलतो. कर्तव्य म्हणून पुन्हा आपल्या खेड्यामध्ये परत जातो त्या वसमतनगरला आणि पुन्हा तिथे व्याख्यानं देतो. एकदम त्याच्याशीच पैजोड घेतलेली, महाकाव्य, ब्रह्मसूत्र, मोठे मोठे विषय याच्याशीच पैजोड. म्हणजे मारुतीचा मोठेपणा जसा पुढल्या लंकेच्या याच्यापेक्षा सुद्धा जन्मल्याबरोबर तो त्या सूर्यावरती झेप घ्यायला गेला याच्यात मोठा दिसतो, तसा लहानपणापासून अशा मोठ्या विषयाशी त्यांनी झुंज घेतली. आणि ती घेताना सुद्धा प्रत्येक बाबतीमध्ये मी माझ्या बुद्धीच्या निकषावर घासून पाहिन या प्रतिज्ञेने ती केली. आणि उगीचच चार चौघात बरं दिसेल म्हणून पितळेला सोनं त्यांनी कधीही म्हटलं नाही. केशवसुतांनी म्हटलंय, फोले पाखडिता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके, असं सार्थ अभिमानाने ज्याला म्हणता येईल असा कुरुंदकरा माणूस. परखड असून सुद्धा सहृदयता न सुटलेला. पुष्कळ वेळेला परखडपणा त्याच्यामध्ये एक आक्रस्ताळेपणा, एक भांडखोरपणा, चिडचिडेपणा असा येतो, हे कुरुंदकरांच्यामध्ये कुठेही रूपांतर झालं नाही. बऱ्याचशा ज्ञानवृद्ध माणसांच्याकडून ज्ञानापेक्षा सुद्धा वृद्धत्वाच्या खडूसपणाचा अनुभव पुष्कळ वेळेला जास्त येत असतो. अशी माणसं जगण्यातला गोडवास घालून बसलेली असतात. त्यांच्यामुळे तकला कलाम हाच असतो, काय तुम्ही सत्यानाश होणार तुमचा, तुम्ही हाच मुळे त्यांच्या बोलण्याचा. आणि इथे हा एक मनुष्य असेल की सत्यानाश होणंच शक्य नाही, समाज हा कार्यक्षम असतो असं जोरात सांगणारा हा मनुष्य. स्पष्ट वक्तेपणा म्हणजे तुसडेपणा अशी काहीतरी आपल्याकडे एक समजून झालेली आहे. प्रतिपक्षाचं म्हणणं खोडून काढताना देखील कुरुंदकरांनी कधी तुसडेपणा दाखवलेला नाही आहे. याचं कारण आहे की ग्रंथांनी वेढलेल्या अभ्यासिकेत ते जितक्या सहजपणाने बसत होते तितक्या सहजपणाने मित्रांनी वेढलेल्या मैफिलीमध्ये बसणं हा त्यांचा एक प्रचंड आनंदाचा भाग होतो. सभोवताली मित्र बसलेले आहेत, गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत, अशा ह्याच्यामध्ये कुरुंदकर हे आपला वेळ फुकट जातो असं त्यांनी मानलं नाही. अभ्यासिकेत असल्यासारखे बसले, तशा तोराचे त्यांना मित्रही त्यांच्याजवळ आले ही गोष्ट खरी आहे, नाही तर वेळ घालवणाऱ्या मित्रांना काही तोटा नसतो, नुसताच तसे त्यांनी जमाई केले नसतील कदाचित. ज्याप्रमाणे बुजुर्ग विद्वानामध्ये ते सहजपणाने बसत असत त्याप्रमाणे सेवादलाच्या वगैरे आमच्या शिबिरात गेले तर तरुणांच्या बरोबर सुद्धा तितक्याच सहजपणाने वावरत असत. याचं कारण आहे त्यांचा तरुणाईवरती विश्वास होता. त्यांना असं कळत होतं की ही उद्याचं सगळं जे काही जोखीम आहे सामाजिक जबाबदाऱ्यांचं ते हीच मुलं काहीतरी वाहतील. आणि म्हणून कुठल्याही विशिष्ट धार्मिक राजकीय पूर्वग्रहाची धापणं न लावता मोकळेपणाने विचार करायची सवय तरुणांना लागावी म्हणून ते शिबिरामध्ये जायचे, मुक्त मनाने तिथे चर्चा करायचे. अध्यापकाच्या भूमिकेमध्ये असताना सुद्धा त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी लिहिलेला लेख आहे याच्यात, त्याच्यावरून कळतं की किती स्नेहाला ते जपत असत, लहान सहान गोष्टींना ते जपत असत. म्हणजे पुष्कळांची ज्ञान म्हटलं की आपल्याकडे समज प्रखर असतं, ज्ञानाला विशेषण नेहमी प्रखर असं दाखवलं लावलेलं आम्ही. म्हणजे काय की जाळ्यालाच निघाले का ज्ञान, काहीतरी खोळ्यासारखं. ज्ञान हे चांदण्यासारखं पाहिजे, म्हणजे प्रकाश तर पाहिजे पण तो शीतलताचा अनुभव आला पाहिजे आपल्याला, तर ते ज्ञान. ज्ञान जर जाळत सुटणार असेल तर विषच आहे ते. ज्ञान म्हणजे हालाहाल नव्हे, ज्ञान म्हणजे अमृत आहे. आणि माझी समजूत आहे, मी जरी अमृत प्यालो नसलो तरी अमृत हे गार असावं चांगलं प्यायला, ते शीतल असलं पाहिजे. कारण त्याचा सूर्यापेक्षा चंद्राशी संबंध जास्त आहे, बरं का. तेव्हा असं सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजे सौंदर्याला पारखे झालेले नव्हते ते त्या याच्यामध्ये. कारण त्यांची मी सगळी लेख वाचल्यानंतर मला एकच धडपड त्यांच्यातली सारखी दिसते की सगळा समाज जो आहे ना, हा सगळा समाज साहित्य, संगीत, तत्वज्ञान, नाना विषयांचं संशोधन अशा निरनिराळ्या अंगांनी सगळा समाज फुलून यावा ही त्यांच्या जीवनाच्या साऱ्या धडपडीमागे असलेली प्रेरणा. त्यांना उत्तर माहिती होतं की सुंदर समाज म्हणजे कुठे, तिथे ही चर्चा चाललेली असेल, मुलं अशी सुंदर अशा रीतीने निर्भयतेने वागत असतील, ही निर्भयता चांगल्या ज्ञानामुळे त्यांना आलेली असेल, चांगल्या कलेच्या आस्वादामुळे आलेली असेल, अशा प्रकारचा समाज त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होता. त्यांच्या निर्णय लेखामधून सुद्धा हीच तळमळ प्रगत झालेली आपल्याला दिसून येईल.
आणि ही त्यांची तळमळ कशी होई होती याचं अतिशय हृदय दर्शन आमचे जोशी भालेराव किंवा साधले यांनी जे व्यक्तिगत असे लेख लिहिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला होतं. हे लेख वाचताना मला आणखी एक गोष्ट फार जाणवली यांचे कुरुंदकरांच्या व्यक्तिविषयक लेख वाचताना एक अतिशय जाणवलं म्हणजे की 25-30 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये कुरुंदकर भालचंद्र महाराज काळेकर नांदापूरकर बारलिंगे अनंतराव भालेराव कस्तुरे शास्त्री किंवा माढेकर होते ते अशा लोकांनी ज्ञानोपासनेचं काय विलक्षण वातावरण निर्माण केलेलं होतं. म्हणजे मला ह्या लोकांच्या खाजगी चाललेल्या चर्चा ह्या विषयावर चाललेल्या होत्या आणि त्याचं चिंतन चाललेलं होतं म्हटल्याबरोबर मला एक आठवण आली की जर्मनीची जी गॉटिंजन युनिव्हर्सिटी होती त्या गॉटिंजन युनिव्हर्सिटीमध्ये अणुशास्त्रातले त्यानंतरचे मोठे मोठे आपला तुमचा फिलिप्स ऑपेनहायमर नील बॉर याच्यासारखे जे विद्वान होते ना पुढे विद्वान ठरले गेले ज्यांनी हा अणुबॉम्बचा शोध वगैरे पुढे लावला ते विद्यार्थी असताना ते रात्रीच्या वेळेला संध्याकाळी त्या काफेमध्ये जमायचे तिथल्या रेस्टॉरंटमध्ये युनिव्हर्सिटीतल्या. आणि तुम्हाला इथे माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पूर्वी इराण्याच्या हॉटेलमध्ये तिथे टेबल असे त्याच्यावरती संगमरवरी दगडाची अशी ती हे घातलेली असायची आणि त्या संगमरवरी दगडाचं वैशिष्ट्य काय असं की पेन्सिलीनी त्याच्यावर लिहिता येत असे. म्हणजे आम्हाला ते काय माहिती की बिल तो त्याच्यावरती शेवटी लिहायचा त्यामुळे ते जास्त माहिती बरं का, तर त्याच्यावरती लिहिता येतं. तर हे मोठे मोठे तरुण जे सायंटिस्ट होते होतकरू हे तिथे बसून 8-10 तास ह्या क्वांटम फिजिक्सची चर्चा चालायची, त्याची इक्वेशन्स मांडायची, सगळं करायचे. रात्री 11 हॉटेल बंद व्हायची वेळ आली की त्या वेटरला सांगायचे की अरे बाबा हे टेबल तेवढं पुसू नकोस, उद्या सकाळी आम्ही परत इथेच येऊन बसणार आहोत. आणि तो वेटर सुद्धा हे काहीतरी फार मोठी चर्चा करतायत तर ह्याचं टेबल मी उद्या पुसणार नाही अशा रीतीने त्यांचं टेबल पुसत नसेल. ह्याला वातावरण म्हणायचं, ज्ञानाचं हे वातावरण होतं. अशा प्रकारचं ज्ञानाचं वातावरण म्हणजे प्रत्येक जण मला असं दिसलं की त्या काळामध्ये कुरुंदकरांचे हे जे सगळे समकालीन आहेत हे एकेका विषयाची धुनी पेटून बसलेले होते असं वातावरण दिसतं. आणि म्हणूनच कुरुंदकरांनी नांदेडचं ज्ञानपीठ अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे हा सार्थ वाटतो. गोदातीराला गोदातीराचे आम्ही आहोत असं म्हणायचा सार्थ अभिमान ह्या ज्यांनी हे ज्ञानपीठ स्थापन केलं त्यांनी दिलेलं आहे. नाही तर मी पुणे शहराचा अभिमान बाळगायचा, बालपणी शिवाजी महाराज इथे होते वगैरे सांगायचं आणि काय करता विचारलं तर रिक्षा दुरुस्त वगैरे असं सांगायचं, मग याला काही अर्थ नसतो बरं का. तर म्हणजे रिक्षा दुरुस्त करण्यात काही वाईट नाही पण शिवाजी महाराजांशी संबंध नका जोडू द्या. आम्ही गोदातीरावरचे लोक आहोत म्हणून सांगायचं आणि काहीच करायचं नाही. नाही, हे गोदातीराच्या लोकांनी त्या काळामध्ये चालवलेले हे ज्ञानोपासनेचे उद्योग पाहून मला यांचा खरोखर हेवा वाटला की अशा वातावरणामध्ये आयुष्याची 15-16-17 वर्षे एकामागून एक जाणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्यामध्ये एक असा अधिष्ठान, एक जोरदार मनुष्य कुरुंदकरासारखा असा ज्याला ॲक्सिस म्हणतात लागतो, असा कणा लागतो, असा मिळावा की जो ह्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल चांगलं म्हणणार नाही याची खात्री असून त्यांनी चांगलं म्हटल्याशिवाय आपलं सार्थक झालं नाही असं यांना वाटावं अशा प्रकारचं त्या वातावरण हे मला खरोखरच हे वाटतं. ज्ञानपीठ, नांदेडचं ज्ञानपीठ म्हटल्यानंतर मला दुसराही विचार असा आला की अलीकडल्या काळामध्ये एखाद्या देशाच्या श्रीमंतीबद्दल बोलताना आपण काय म्हणतो की नॅशनल ग्रॉस इन्कमबद्दल बोलतात. आपल्याकडे जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असतील त्यांना माहिती असेल की NGP काहीतरी चालत आहे, नॅशनल ग्रॉस इन्कम काय आहे देशाचं, पर कॅपिटा GNP म्हणजे पर कॅपिटा इन्कम काय, याच्या इतका गाढवपणाचा हिशोब दुसरा नसेल मला वाटतं. म्हणजे एकाला 10,000 आणि दुसऱ्याला 500 रुपये असे असतील तर 10,500 2 म्हणजे प्रत्येकाला जवळजवळ 6,000 असा हिशोब काढणार आहे नॅशनल इन्कम असलं काही नसतं. पण हिशोब फक्त पैशाचा असतो परंतु नॅशनल ग्रॉस इन्कमच्या बरोबर नॅशनल ग्रॉस व्हॅल्यूला जास्त महत्त्व. तुम्ही जीवनामध्ये कुठल्या व्हॅल्यूला महत्त्व देता, तुम्ही जीवनामध्ये किती पैशाला महत्त्व नाही देता, कुठल्या मूल्याला महत्त्व देता. त्यावेळेला नांदेडसारख्या परिसरामध्ये ही मंडळी ब्रह्मसूत्राचा विचार करत होती, मराठी निजाम संबंधाचा विचार करत होती, उर्दू मराठी भाषेच्या संबंधाचा करत होती, निरनिराळ्या इतिहासामध्ये वर्तमानामध्ये हिंदू मुस्लिम संबंधाबद्दल विचार करत होती. हा विचार करणारे धुन्या पेटून बसलेले लोक हे काय सुरेख वातावरण आहे हे डोळ्यापुढे आणलं तरी मला यांचा हेवा वाटतो. ज्या वेळेला अशा प्रकारचं वातावरण एखाद्या प्रांतामध्ये तयार होतं, मला हे वातावरण आठवल्यानंतर मला मी लहान असतानाचं स्वातंत्र्याच्या चळवळीतलं वातावरण आठवलं. अर्थात यांच्या मागे सुद्धा रामतीर्थांच्या सारखं स्वामी रामतीर्थ रामानंद तीर्थांच्यासारखी प्रेरणा होती हे विसरता येत नाही. पण मला माझ्या लहानपणीचं वातावरण आठवतं की ज्या वेळेला पैजेची की आपल्या त्यागाची चढावर चाललेली ज्ञानपीठासंबंधी आठवताना डॉक्टर कोसंबी म्हणजे धर्मानंद कोसंबींची एक आठवण झाली. धर्मानंद कोसंबींचे चिरंजीव DD कोसंबी यांना अमेरिकेमध्ये डॉक्टरेट मिळाला. त्यावेळेला धर्मानंद कोसंबी हे गुजरात विद्यापीठामध्ये
प्रोफेसर होते आणि त्यांना 250 रुपये पगार होता. त्याला डॉक्टरेट मिळाला आणि नोकरी मिळाली हे कळल्यानंतर धर्मानंद कोसंबींनी गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूला पत्र लिहिलेलं आहे की आता माझा मुलगा पगार मिळवायला लागला तेव्हा माझा 250 रुपये पगार आता 150 करावा. ही अरबी भाषेतली चमत्कारिक आणि सुरस गोष्ट आहे असं वाटावं असा आता ज्ञानपीठांचा काळ आलेला आहे. कारण आमचे सगळे जे मी पाहतो लढे चाललेले आहेत, मी प्राध्यापकांना नाव ठेवत नाही, त्याच्यातला अमका एक ग्रंथ शिकवा याचा आग्रह किंवा अमका एक विषय शिकवा याच्या आग्रहासाठी चाललेल्या लढ्यापेक्षा पगाराचं स्केल अमुक तमुक याच्याबद्दलचे लढे मला जास्त दिसतात. ते आवश्यक असतील, आवश्यक नसतील असं मला वाटत नाही, पण तेच आवश्यक आहेत असं मला वाटत नाही. दुसरे काही जरासं मुलांनी थोडं शिकावं बाबा हळूहळू असाही एखादा जाता जाता विचाराला तर तो काही वाईट आहे असं वाटत नाही. असं ज्या वेळेला एखादे धुनी पेटून लोक बसतात त्याच वेळेला राष्ट्र चैतन्याने फुलून आलेलं असतं. गॉटिंजन विद्यापीठामध्ये असेच चैतन्याने फुलून आलेले लोक होते. हे लोक विद्यापीठामध्ये ज्ञानाच्या उपासनेचा आदर्श निर्माण करत बसलेले असतात. मला कळतच नाही आहे की आत्ता विद्यापीठामध्ये ज्ञानोपासनेखेरीज इतर सर्व विषयाची जोरदार चर्चा चाललेली आपल्याला आढळत असते. अशा वेळेला वाटतं की कुणालाही गरज नसलेल्या ज्ञानाचा उपासनेचा खटाटोप ह्या कुरुंकरांनी वगैरे केलाच कशासाठी? मेगॅस्थेनिस आला का गेला हे इतिहासाच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अजून आपल्याकडे पत्ता नाही आहे. अशा वेळेला हा मेगॅस्थेनिस ज्या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये आला तो चंद्रगुप्त मौर्य का दुसरा कोणी चंद्रगुप्त याची काळजी करत एक नरर कुरुंकर नावाचा मनुष्य नांदेडला बसलेला होता. त्यानंतर शेकडो वर्षांनी ख्याल आमिर खुसरोंनी रचले काय किंवा गोपाळ नायकाने रचले काय इथे कोणाला त्याचं सोयर सुतक नाही. अशा वेळेला आमिर खुसरोला बहाल केलेलं ख्यालाचं पितृपद हे पुराव्याने सिद्ध होत नाही असा सिद्धांत मांडून संगीतातल्या पंडितांना धक्का द्यायचा कशासाठी? ज्या जगामध्ये पैशाची ताकद असलेल्या कोट्याधीशांचं ध्येय माणसाचं गिराईक तरी बनवा किंवा माणसाचा मतदार तरी बनवा या दोन याच्यामध्ये आमचं सध्या सगळं चाललेलं आहे की पुढे तुम्ही बसलेले हे माझे मतदार कसे व्हाल ही तरी एक मला चिंता पाहिजे किंवा उद्या माझ्या मालाचे गिराईक कसे व्हाल ही तरी चिंता पाहिजे. अशा वेळेला कुरुंकरांची अशी कुठली श्रद्धा होती की ज्यासाठी त्यांनी आर्थिक लाभाची चिंता न करता हा कुठलाही अव्यापारेशी व्यापार ज्याला यांनी हा केलेला आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला जे म्हणायचं ते स्पष्टपणाने त्यातला सगळ्यात सुंदर स्पष्ट लेख त्यांचा आपण आस्तिक का नाही याच्यावरती त्यांनी एक सुंदर विवेचन नांदेडला एका भाषणामध्ये केलेला आहे. तो लेख ह्या स्मृतिग्रंथामध्ये आहे. लोकशाहीवरती त्यांचा विश्वास होता त्यामुळे लोकशाहीतला प्रत्येक माणूस हा घटक हा अंधश्रद्धा असता कामा नये हा चांगला डोळस असला पाहिजे आणि त्यांनी इतर कुठलेही लेबल स्वतःला न लावता निखळ माणूस म्हणून त्याला जगता आलं तरच लोकशाहीचं युनिट माणूस हे जे आहे हे बरोबर राहील हे त्यांना वाटत होतं. आणि त्यांना वाटत होतं की हा विचार निरनिराळ्या रीतीने मला लोकांना सांगायला पाहिजे तरच मी स्वतःला अध्यापक म्हणून घ्यायला लायक आहे असं हे अशी त्यांची भावना होती. हे कार्य त्यांनी केवळ ज्ञानोपासकाच्या कर्तव्याच्या भावनेने केलं नाही एका अलौकिक मस्तीत केलं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुरुंकरांचा जर हेवा कशासाठी करायचा तर ज्ञानोपासनेच्या त्याच्या मस्तीसाठी करायचा. त्याचं फळ काय मला मिळणार आहे ह्याचा तात्कालिक विचार करून करायचाच नाही. त्याची जी झिंग आहे आमच्याकडे जसं सांगतात की गाण्याच्या क्षेत्रामध्ये अरे रियाज रियाज काय बोल रहे हो ये भाग्यश्रीशी खेलो त्या भाग्यश्री बरोबर 7-8 तास खेळ नाले का खेळल्यामुळे काय म्हणाले तुला शरीराला त्रास होतो का? कुठला गाढव व्यायामासाठी खेळतो? जो व्यायामासाठी खेळतो तो खेळाडूच होणार नाही कधी. ते म्हणजे गाण्यामुळे दमा बरा होतो म्हणून दमा बरावा म्हणून गाणं असला मूर्ख मनुष्य होतो. त्या आनंदासाठी त्या झिंगेसाठी त्या मस्तीसाठी आज मी 3 तास झुंज घेतली यमन कल्याणशी आज मी 4 तास झुंज घेतली श्रीशी ह्या आनंदामध्ये राहायचे ज्याला साधलं तोच उद्याचा गवई होणार. बाकीचे लोक काहीतरी फार तर क्लास काढून महिना पगार किती मिळतो वगैरे करून स्वतःचं बिघडलेलं गाणं इतरांचं बिघडवण्याच्या कार्यामध्ये भाग घेणार. म्हणजे ज्यांनी क्लास चालवले त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ते फार चांगले असतील परंतु एकूण बघतो मी ते असंच असतं. पण असं न करता त्यांनी त्या जिद्दीनी केलं ती त्यांची जिद्द आणि ती त्यांची मस्ती ही फार महत्वाची. यात काय होईल याचा त्यांनी विचार केला म्हणजे अगदी काय निष्काम कर्म केलं वगैरे असंही नाही असेल अशा रीतीने झालं पाहिजे म्हणून घडवण्याचं कार्य करणारा हा एक फार मोठा होता. आणि हे कार्य करताना न बिचकता न घाबरता त्यांनी सांगितलं. पण त्याबरोबरच आपलं स्वतःचं मत व्यक्त करताना त्यांनी काही सारासार विवेक सुद्धा चांगला ठेवला होता. एका ठिकाणी फार त्यांनी छान लिहिलेलं आहे की बुद्धिनिष्ठ ते विचारांनी होते धार्मिक श्रद्धा अजिबात नव्हती पण त्यांनी आपली नास्तिकता
भोवतालच्या आस्तिकांना उगीच टोचून घायाळ करील यासाठी कधीही वापरलेली मला दिसली नाही. त्यांनी एकच लिहिलंय की सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हे माझ्या जीवनामधलं फार मोठं दुःख आहे. विचार करण्यासारखं वाक्य की तुम्ही जिथे बुद्धीच गहाण ठेवता आणि अडाणी देवाचा जन्मच मुळे अडाणीपणामध्ये आहे. आपल्याला माहिती नसलं म्हणजे देवानी केलं म्हणतो, देव जाणे म्हणतो आपण. दिवा कसा लागला ज्याला माहिती नसतो तो देव जाणे म्हणतो, दुसरा सांगतो की बाबा नाही तिथे ते इलेक्ट्रिसिटीचं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. तर देव जाणेच्यामुळे विचाराचं इंद्रिय आपण बंद ठेवतो आणि त्यामुळे बुद्धूपणा वाढीला लागतो आणि हे माझ्या जीवनातलं फार मोठं दुःख आहे असं त्याने म्हटलं. असा माणूस पाहणं हे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. अजूनही तुम्हाला सांगतो की ग्रहण लागलेल्या वेळेला देदान सुटे गिराण म्हणून ओरडत लोक आले आणि त्यांना आपण कपडे टाकून त्यांच्या आपण कपडे टाकल्यामुळे तिकडला आकाशातलं ग्रहण सुटणार आहे असे माणसं दिसली की ती भीक मागणाऱ्यापेक्षा सुद्धा ती भीक घालणारा मनुष्य मला अधिक दिनवाणा वाटायला लागतो. त्याला वाटतं की त्या वरती यमाच्या दरबारामध्ये रेकॉर्डमध्ये अमुक तारीख 10/12/1983 ग्रहणाच्या दिवशी यांनी 4 शर्ट जुने फाटलेले का असे ना पण दिले अशी नोंद येईल असं त्या गदड्याला वाटतं. त्याला काय बुद्धिमत्ता करेल. तर ही कोणालाही चीड येण्यासारखीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच त्यांनी असं म्हटलंय माझा पूर्वजन्म गतजन्म याच्यावर विश्वास नाही. तरी सुद्धा जर एखाद्या वेळेला बायको मला म्हणाली की तुमचे आणि आमचे ऋणानुबंध गतजन्मीचे आहेत तर मी आगाऊपणा करून असं म्हणणार नाही की हे संबंध गतजन्मीचे नाहीत, ते यंदाच्या जन्मीचे आहेत. का म्हणणार नाही याचं कारण छान दिलं त्यांनी. कारण हे बायकोला सांगितल्यामुळे पुन्हा जेवायला मिळणार नाही तेव्हा हे भांडण मी करणार नाही असं करून त्यांनी म्हटलंय. म्हणजे हा मनुष्य नुसता विद्वान म्हणून यशस्वी नव्हता तर चतुर नवरा म्हणून सुद्धा किती यशस्वी होता हे पहा. अशा असं काही त्यांच्याबद्दल सांगताना ते आज नाही याची मला भयंकर दुःख होतं. मी एकच असा त्यांचा मित्र होतो की वाटेल ती थट्टा त्यांच्या तोंडावर करत होतो. याला आपल्या विषयातलं कळत नाही याची ठाम समजूत असल्यामुळे तेही माझ्यावरती कधी रागवलेले नाही आहे. परंतु अशी त्यांच्यामध्ये विनोदबुद्धी जी विद्वानांच्या मध्ये क्वचित म्हणजे अपवादांनी आढळावी अशी त्यांच्यामध्ये असल्यामुळे हे सांगणं आणि त्यांनी हेही पुढे सांगितलेलं आहे. याचं कारण काय की समाजातली आस्तिक बुद्धी समाजाला हानिकारक असणाऱ्या सर्व चालीरीती परंपरा रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा संपूर्ण विनाश झाला तरी तो विनाश नसून प्राक्तन म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणून कुरुंकर म्हणतात की त्या दिवशी हे सांगण्याची वेळ येते की काही जणांसाठी धर्म हा लबाडीचा भाग आहे आणि उरलेल्यासाठी मूर्खपणाचा. इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी लिहिलेलं आहे. देव दानवांच्या युद्धामध्ये देव लबाडीने विजय मिळवत होते हे 10-11 वर्षाच्या पोराला सांगण्याची जिथे बुद्धी आणि धारणा होती त्यावेळेला त्याचे ते तिथल्या घरातले वडीलग्रस्त म्हणाले की तू नरकात जाशील म्हणून त्यांना त्यांनी सांगितलेलं होतं. त्या एका त्यातल्या शास्त्री बाबांना सांगितलं त्यांनी पुढल्या मोठेपणी तू नरकात जाशील म्हटल्या म्हणाले अहो पण मी नरकात जाईन तिथे मी झकास बंगला बिंगला बांधीन परंतु तुमच्या वैदिक संशोधन मंडळाचे वर्गणी जमा करण्यासाठी तुम्हाला तिथे माझ्याकडे यावं लागेल म्हणाले पावती पुस्तक घेऊन बरं का. आणि मला तर वैयक्तिक असं वाटतं की असली धर्मनिष्ठ माणसं ज्या स्वर्गात राहतात त्याच्यापेक्षा कुरुंकरांच्या बरोबर नरकात राहणं हा खरा स्वर्गीय आनंद असला पाहिजे इतका तो मनुष्य आपल्या ह्यानी तुम्हाला चैतन्य निर्माण करणं. ह्या सगळ्या लोकांनी कुरुंकर ह्या लोकांनी खरोखर मी सांगतो पुन्हा पुन्हा मला वाटतं की हा सगळा मराठवाडा हा सगळा मराठवाडाच मुळे चेतना चिंतामणीचा गाव करून टाकलेला होता. जो पाहावा तो चैतन्याने फुललेला. मला वाटतं परकीय आक्रमण जास्त असलं की माणसं जास्त ऍक्टिव्ह असतात असं काहीतरी असलं पाहिजे. अमुक काही करू नको असं सांगितलं आणि आपल्या सात्विक बुद्धीला वाटलं की हे करणं प्राप्तच आहे तर त्यावेळी आपण ते जास्त जोराने करायला लागतो. हे केलं तरी हरकत नाही आम्ही लक्ष देणार नाही वगैरे असं झालं की मग ती त्याची जिद्द जाते. त्यावेळेच्या निजामशाहीच्या जुलमामुळे म्हणा कशामुळे म्हणा लोकांना ती जिद्द जास्त होती. मी माझ्या संस्कृतीबद्दल माझ्या विचाराबद्दल जास्त अभ्यास करून चांगल्या रीतीने मांडीन असं हे त्यांनी हे केलेलं आहे. दुसरं काय आहे की त्यांना इतर विधानांच्या तुलनेने मी म्हणतो कलांची जाणीव ही प्रत्यक्ष जाणीव होती. त्यांनी सौंदर्यशास्त्राचा विचार रामाच्या मूर्ती पाहिल्यानंतर सुचल्यावरती एकदम सुरू केलेला आहे. ह्या घटनेला काही अर्थ आहे. उगीच हवेतला विचार पुस्तकातून लायब्ररी टू लायब्ररी असा त्यांनी विचार केला नाही तिथे जाऊन केला. संगीत मैफिलीत बसून केलं. चित्रकला रंगसंगती अनेक विषयाचा अभ्यास त्यांनी त्याच्यातून केला. ते वृत्तीनी आमच्याकडचे पुष्कळचे जे विद्वान पाहिले ते वृत्तीनी तापस वाटतात. हे तसे तापस नव्हते अतिशय रसिक होते. हे तुम्हाला जर बघायचं असेल तर नवोदित कवींच्या कविता संग्रहाने त्यांनी लिहिलेला प्रस्तावाचा किती हळुवारपणाने त्यांनी त्यांचे दोष दाखवलेले आहेत. म्हणजे त्याला नावमेद तर करायचं नाही आणि चुकीच्या रस्त्याने ते जाऊ द्यायचं नाही. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी अतिशय उत्तम सांभाळलेल्या आहेत. त्याचं कारण हा पहिला मनुष्य आमच्याकडचा की इतिहासकार अमके दमके आमच्याकडे शेजवलकर वगैरे इतिहासकार आहेत परंतु कवितेबद्दल वगैरे त्यांनी कधी लिहिण्याच्या वाटेला गेले नाहीत. हा त्या इतिहासाबद्दल जबाबदारीने लिहिणारा मनुष्य मर्ढेकरांच्या कवितेवरच्या त्यांच्या ज्या नोट्स आहेत इतक्या अप्रतिम आहेत मी थक्क झालो की
कधी लागेल का नख तुझे माझी या गळ्याला, ही ओढ आल्यानंतर आमच्या मुंबईचे निम्म्याहून अधिक प्राध्यापक वगैरे दुर्बोध म्हणून त्यांनी त्याला बाजूला काढून टाकून दिलेली होती. दुर्बोध म्हटलं की संपलंच बरं का. आणि कुरुंकर नांदेड सारख्या गावात राहणारा मनुष्य त्याला त्या ओळीची त्या काळामध्ये याला ख्रिस्ती पुराणाचा आधार कसा आहे आणि डेव्हिडच्या नखाचा तो रेफरन्स कसा आहे हा त्या नोट्समध्ये त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ह्या ग्रंथातल्या त्या नोट्स आहेत त्यांनी केलेल्या. म्हणजे एखादा प्राध्यापक शिकवण्यापूर्वी आदर्श तयारी कशी करावी याचं ते त्याच्यातलं उदाहरण आहे. जे प्राध्यापक असतील त्यांनीसुद्धा एक नोट्स काढण्याचा आदर्श म्हणून हा लेख पाहण्यासारखा आहे. त्यांनी पाहिलाही असेल कदाचित पुष्कळांनी त्याच्यातला, परंतु तो ज्यांनी पाहिला नाही त्यांनी जरूर पाहावा. कदाचित एखाद्या वेळेला ते चांगलं शिकवायला लागतील सुद्धा. असाही अपघात एखाद्या वेळेला घडून येतो नाही असं नाही आहे. तर अशा प्रकारची धारणा अशा रीतीने त्यांनी केलेली आहे आणि अशा प्रकारचा ग्रंथ प्रसिद्ध केल्याबद्दल या लोकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडंच आहे. त्यांनी धर्मकीर्तन असं त्याला म्हटलेलं मी सुरुवातीला सांगितलं, अतिशय उत्तम रीतीने पार पडलेलं हे धर्मकीर्तन आहे. कुरुंकरांच्या साहित्याच्या अभ्यासाला तर हा कंपॅनियन व्हॉल्यूमसारखा अतिशय उत्तम ग्रंथ आहे. मी यावेळेला एकच आपल्याला सूचना करीन की कुरुंकरांचं जे सगळं वाङ्मय आहे ते एकत्र मिळावं. रचनावलीसारखे जे ग्रंथ होतात अशा प्रकारची जर काही संकल्प सोडता आला तर तो सोडावा असं मला वाटतं. आणि संकल्प पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आता सिद्धच केलेलं आहे स्वतःचं मोठेपण, त्यामुळे नवी जबाबदारी तुमच्यात येऊन पडण्यासारखी आहे. एकदम कुरुंकर बघायला मिळावा. म्हणजे कशासाठी मिळावा? तर आमची जीवनं समृद्ध व्हावीत म्हणून. नाही तर एवढ्या एवढ्याशा जीवनामध्ये आम्ही जगत असतो, अर्थ कळत नसतो, भांबावून जात असतो, कोणी सांगणारा सापडत नसतो. इथे आमच्या सुदैवानी महाराष्ट्रामध्ये हा सांगणारा आला. दुर्दैव आपलं एवढंच की वयाच्या 50व्या वर्षी गेला. आज हा समारंभ होत असताना मला सारखं वाटत होतं की खरं तर मी अतिशय आनंदात बोललो असतो की आज इथे कुरुंकरांची षष्टब्दीपूर्ती समारंभ होतोय, त्यांचा आपण गौरव करतो आहे, त्यांना शाल देतो आहोत, त्यांना काही सुंदर अशा प्रकारच्या भेटी देतो आहोत. अशा वेळेला कुरुंकर ह्या गौरवाच्या नंतर काय बोलतात ह्याबद्दल आपण उत्सुक झालो. असा एक सुंदर समारंभाच्या ऐवजी स्मृतिग्रंथ प्रकाशित करायला करावा लागावा ही दुःखाचीच गोष्ट आहे. परंतु शेवटी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दैव मान्यत्र चिंत येत हे मान्यच करावं लागतं. फक्त एकच आहे की कुरुंकरांनी जे आपल्याला स्पष्टपणाने मांडा तुम्हाला काय म्हणायचं हे सांगितलं त्या तत्वाचं पालन या ग्रंथातल्या लेखकांनी केल्या याबद्दल मी त्या लेखकांचं अभिनंदन करतो. सगळ्या लेखकांनी जिथे जिथे कुरुंकरांचे मतभेद आहेत त्यांचे ते स्पष्टपणाने मांडलेले आहेत. कुरुंकरांना जर ह्या संबंध ग्रंथातलं सगळ्यात काय आवडलं असतं तर मतभेद स्पष्टपणाने मांडल्यात ही गोष्टच आवडली असती. कारण कुरुंकर परंपरा जी कुठली जर असेल तर ती हीच आहे की प्रतीत झालेलं सत्य न घाबरता सांगणं, मग संबंध बिघडतील अमुक तर मग अशा प्रकारचा विचार न करणं. असा हा सुंदर ग्रंथ प्रसिद्ध केलात याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. त्याबरोबरच हा ग्रंथ अतिशय सुंदर छापल्याबद्दल लाटकरांचं अभिनंदन करतो. लाटकरांची सुंदर ग्रंथ छापण्याबद्दलची ख्याती मी सांगायला पाहिजे असं नाही आहे, माझे सगळे ग्रंथ त्यांनीच छापलेले आहेत त्यामुळे. आणि फार थोडी माणसं आहेत की ज्यांना व्यावसायिक स्वाभिमान असतो तो फार महत्त्वाचा आहे की एखादी आपल्या पुस्तकात चूक राहिली तर पाप झालं असं वाटायला पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती फार थोड्या लोकात असते. मी जर्मनीमध्ये असताना एक बॅग घ्यायला गेलो, बॅग विकत घेतली आणि त्याची जीप लागे ना, तर मी त्या मुलीला म्हटलं की जीप बरोबर लागत नाही. तिची पहिली प्रतिक्रिया अशी होती, इट कांट हॅपन, असं होणंच शक्य नाही. आणि मग तिने ती अशी केल्याबरोबर ती लागली. आता मीच गाडव, मला ती जीप लावता येत नव्हती ही माझी. तर मी म्हटलं नाही नाही मग माझ्यावर ती दे. ती म्हणे नाही आहे, तुला शंका आली ना मी तुला दुसरी देईन. आणि मग पण इट कांट हॅपन, माझ्याकडचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये चूक असणार नाही. ह्याला आपण व्यावसायिक स्वाभिमान म्हणतो, प्रोफेशनल प्राईड ज्याला म्हणतात, तो यांच्यामध्ये असल्यामुळे माझं पुस्तक सुंदर छापलं जाईल. माझ्यापेक्षा सुद्धा त्यांची छपाई किती चांगली आहे याचं शिफारस पत्र सौभाग्यवती देशपांडे चांगले देऊ शकतील. कारण माझं नवीन पुस्तक निघाल्याच्या छपाईच्या काळामध्ये जो घरामध्ये आमच्या वादविवाद चालू असतो तो लाटकर आणि सौभाग्यवती देशपांडे याचा असतो की हे शुद्धलेखन बरोबर आहे की नाही, त्याचं ऱ्हस्व काय झालं, दीर्घ काय झालं. मी म्हटलं का विनोदी पुस्तक आहे, ऱ्हस्व झालं तर विनोदी म्हणून हसतो, तू कशाला त्याची चिंता करते. परंतु प्रूफ करेक्शनमध्ये प्रोफेशनल प्राईड असलेली एक व्यक्ती आणि उत्तम छापणार म्हणून प्रोफेशनल प्राईड असलेली दुसरी व्यक्ती यांची झुंज पाहणं हा सुद्धा एक माझा आनंदाचाच भाग असतो. आणि हे सगळं माझ्या तिनपट लेखनासंबंधी चाललेलं पाहून मनातून गैरवर सुद्धा येतो. माझी सुंदर पुस्तकं यांच्याकडे छापले. अशा प्रकारचा लौकिक हा सहज मिळत नसतो, त्यासाठी आपण जे करतो ते उत्तमच झालं पाहिजे आग्रह असतो. म्हणून त्यांना हा लौकिक मिळाला. मुद्रकाकडे लक्ष पुष्कळ वेळेला जात नाही आपलं पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये. ज्याप्रमाणे कुठले नवीन घर आपण पाहायला गेलो आणि त्या मालकांना विचारलं आपण की वा हे त्याचं छान आहे, कोणी हे डिझाईन केलं,
90% मालकने आम्हीच केलं वगैरे सांगितलं. यांनी काय केलं, मोहरी सुद्धा बांधायची यांना अक्कल नसते, की असली तर तेवढीच असते. तर त्या आर्किटेक्टला बाजूला ठेवतात. तसं पुस्तकाचं सगळे गौरव आम्ही स्वीकारतो, पण सुंदर होऊन तुमच्याकडे पुस्तक पाठवणं, ही पाठवणी सालंकृत कन्यादानासारखं, पुस्तक सालंकृत लोकांच्या हातात ठेवणं, हे हीच मंडळी काम करत असतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यांनी जर आमचा काटा काढायचा ठरवला तर काय भयंकर अवस्था होईल म्हणजे. त्याबद्दल भीतीयुक्त आदर सुद्धा मला छापखानेवाल्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये. त्यांचे आमचे संबंध नेहमी चांगले राहावे असं मला वाटतं. त्यासाठी आजचा गौरव केला असं नव्हे, त्यांचा गौरव स्वतः खरोखरच चांगला झालेला आहे. दुसरं मला अतिशय हृदय वाटलं म्हणजे नांदेडहून हरबन सिंग आले आणि त्यांनी हा पोर्ट्रेट दिला. मी त्या चित्रकाराचं मनापासून अभिनंदन करतो. ह्या चित्रकाराला पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये उज्ज्वल भविष्य आहे हे मी निश्चित सांगून ठेवतो, कारण मी स्वतः चित्र काढत असतो. तर जगातल्या नामवंत लोकांनी काढलेले पोर्ट्रेट्स पाहण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि माणसाच्या अंतरंगाचं दर्शन घडवणारा पोर्ट्रेट काढणं हे सगळ्यात कठीण आहे. ते त्यांनी केल्याबद्दल त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. हा योग इथे जुळून आणलात, मला तुम्ही आज इथे बोलायला बोलवलं, मी जे काही वेळवाकडं बोललो ते आपण ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता हे सांगतो की हा जो ग्रंथ आहे हा प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा, आणि त्याची सुरुवात म्हणून या ग्रंथाची पहिली प्रत या ठिकाणी मी दपम जोशींच्याकडून विकत घेतो. आपण सुद्धा तशी घ्यावी अशी आपल्याला मी विनंती करतो.